व्हिडिओ स्टार्टिंग नाही होत पुढे आता येतोय का आवाज? हां आवाज गोड नाही माझा एवढा. कसं चाललंय अभ्यास? भारी वाटते तुम्हाला भेटून. सरांना भेटायला आलो होतो, तुमच्या सरांची ख्याती ऐकून खूप दिवस झाले. आणि मी सांगतो म्हणून तुमच्या सरांना प्रेम देत चला. तुम्ही म्हणजेच त्यांचा परिवार आहे, फॅमिली, आणि ते सुद्धा तुम्हाला फॅमिली समजतंय, त्याच्यामुळे प्रेम दिलं पाहिजे. खरं तर शिक्षण क्षेत्रात बरेच माझे मित्र आहेत, आणि पण सरांसारखा मित्र नाही कोणी भेटला. बसून चर्चा चालली होती की देशाचं खरं भविष्य म्हणजे तरुण आहे, देशातला तरुण. पण दुर्दैवानं तरुण पिढीकडे कुणाचं लक्ष नाही. तरुण पिढीची आठवण फक्त निवडणुकीला येत. पण आता आपली तरुण पिढी पण हुशार झाली, निवडणुकीला गोव्याला जाते. त्यांना आमचं घेणं देणं नाही, त्यांचं आम्हालाही घेणं देणं. तसं म्हणून चालणार नाही. आता तुमच्या सरांकडे जो कन्सेप्ट घेऊन मी आलोय, खर तर तुम्ही सगळेजण मला सोशल मीडियावर पाहत असाल, स्पिरिच्युअल कंटेंट मी देत असतो सर्वांना. थोडस आताची पिढी नैराश्यात जाते, थोडस अपयश आलं की नैराश्य वाढत चाललंय. मग मुलं असतील, मुली असतील, मुलींना घरचा लग्नाचा प्रेशर असतो, मग कमी वेळात शिक्षण पूर्ण करायचं. अशा वेळेत आपल्या तरुणांसाठी, आपल्या युथसाठी कुणीतरी पाहिजे. म्हणून मी आता एक थोडस एक संकल्पना घेऊन आलोय की आपल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण तरुणींना ज्या ज्या गोष्टींची अडचण असेल, त्या अडचण पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात, 15-20 दिवसात, जवळपास 5 ते 6 फेब्रुवारीच्या दरम्यान एक आपण कार्यशाळा, एक कार्यक्रम आयोजित करतोय. एक साधारण बैठक असेल ती, त्याला संवाद यात्रा म्हणूया आपण, की तरुण तरुणींच्या अडचणी आपल्याला जाणून घ्यायच्या. एखादी आपली ताई असेल, एखादा दादा असेल, की त्याला नेमके शिक्षण घेताना काय अडचणी येत आहेत, त्याला वैयक्तिक अडचण असेल, मेस असेल, राहायची अडचण असेल, अभ्यासात काय अडचण असेल, किंवा 7-8 वर्ष झालं तो ट्राय करतोय तरी सुद्धा त्याला अपयश येत आहे, मग त्याच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला जे काय करता येईल ते करायचं. आणि मी का पुढे येतोय, कारण मी काय आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही. मी का पुढे येतोय, कारण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या तरुण वर्गानं मला फार मोठ्या प्रमाणात स्वीकारलंय, प्रेम दिलंय. आता इथे आल्यानंतर मी सरांना विचारलं, तुम्ही सांगितलं होतं का यांना मी येणार, ते म्हणले नाही. त्यांनी मनापासून स्वतःहून टाळ्या वाजवल्या. तर ही जे तुम्ही रिझल्ट मला दिला, ही सुद्धा एक प्रचिती मला आली की तुम्ही सर्व मला पहिल्या भेटीत इतकं जर प्रेम देत असाल, तर कुठेतरी आपल्यातल्या एकानं पुढे आलं पाहिजे, आपल्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. कोणता आमदार आपल्यासाठी करणार नाही, खासदार करणार नाही. आपल्या सर्वांनी एकमेकांच्या अडचणी एकमेकांसमोर मांडून कॉन्ट्रीब्युट करून आपल्याला अडचणीतून बाहेर पडायचे. येणाऱ्या काही दिवसात सर तुम्हाला या कार्यक्रमाची माहिती देतील सर्वांनी, तिथे येऊन आपापल्या अडचणी माझ्यासमोर मांडायच्या. आणि सुदैवानं महाराष्ट्रभरातून मला फार मोठा प्रतिसाद आहे, जनसंपर्क चांगला आहे, मनुष्यबळ चांगलं आहे, सगळ्या गोष्टी, फायनान्शियली सगळं सपोर्ट आहे. आपल्याला ज्या काही अडचणीतून आपल्याला विद्यार्थ्यांना बाहेर करता येईल तेवढं करूया आपण. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी, किती तारखेला परीक्षा आहे, शुभेच्छा तुम्हाला. कधी काही अडचण आली, सचिन सर तर आहेच, पण तुमचा आणखी एक भाऊ तुमच्या सोबत आहे, एवढं विसरू नका. त्याच्यामुळे तुमची रजा घेतो. चांगला अभ्यास करा, चांगलं यश मिळवा, आणि उद्याचा भारत तुम्ही घडवा अशी अपेक्षा ठेवतो. तुमची रजा घेतो. जास्त चांगला व्हिडिओ बनवणार.